हाय फ्रेंड्स तर आज आपण बघूया ओला नारळ कसा जास्त दिवस स्टोर करायचा तर हा व्हिडिओ कंप्लीट तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल बेलायकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी इथे हा नारळ ओला नारळ घेतलेला आहे हा जस्ट आता मी फोडलेला आहे नारळ हा फ्रेश आहे आणि आता हा आपण असा जर असा फ्रीजमध्ये ठेवला तर तो काही दिवसांनी सुकतो तो, तो तेवढा फ्रेश राहणार नाही जर आपल्याला चटणी वगैरे करायची असेल तर तेवढा तो फ्रेश राहत नाही सुकतो किंवा आपण न फोडता तसा जर तसा अक्काचा अक्का बाहेर जरी ठेवला फ्रीजमध्ये नाही ठेवला आणि न फोडता तसा तसा ठेवला जरी बाहेर तरी तो काही दिवसांनी सुकतो वगैरे आता गरमेचे दिवस आहे तो आतून पण हो तो खराब होतो तर नारळ जर जास्त दिवस स्टोअर करायचा असेल तर काय करायचं तुम्ही असं ह्याला फोडून ला आपल्याला सेपरेट करायचे असं फोडून तुम्ही सेपरेट करू शकतात किंवा सरळ शाकू घेऊन असं सेपरेट करू शकतात आता आपण नारळ सेपरेट करून घेतलेला आता आपण ह्याचे पीसेस करूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठे पीसेस ठेवू शकतात किंवा छोटे जसे पाहिजे तसे मी इथे बारीक पीसेस करते आता पीसेस आता बारीक पीसेस करून झालेले आहे आता आपण हा नारळ एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करूया मी इथे एअरटाईट कंटेनर घेतलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही झपलॉक बॅगमध्ये पण स्टोअर करू शकतात पण हा कंटेनर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे आणि झेपलॉक बॅगमध्ये पण जर तुम्ही ठेवत असाल तर फ्रीझरमध्येच ती झेपलॉक बॅग ठेवायची असेल आणि ह्यावेळी जर तुम्ही नारळ स्टोअर केला तर तो फ्रेश राहतो जास्त दिवस टिकतो तर ता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलदेल बाय